काय नाव तुमचं? उमेश नारायण पाटील. कुठलं गाव? सन्नहोसूर. तालुका? खानापूर तालुका. महिलांची नाव काय काय? सचिन. सरदार. सरदार आणि सचिन. बैल कुठून आणलेला? बारामती महाराष्ट्र. आणि तो कराडवरनं आणला. काय कितीला आणलेला? 3 लाख. सचिनला आणि तो 2,51,000. मग तुम्ही बैल अंतेवेळी काय काय वैशिष्ट्य बघून आणलेलं असता? काय म्हणजे बैल कसा आहे बघून, बैलाचं शरीर वगैरे बघून घेतलेलं असतं. पाय वगैरे पायातनं सरळ पाहिजे, शिंगातून सरळ पाहिजे. बरोबर. शरीर एष्टी वगैरे बघून आणता. मग शर्तीला झुकून आणलेलं असतं काय तसंच बघून? गॅरंटीवर विश्वासवर आणतात. बरोबर. मग दोन्ही पण असं विश्वासवर घेऊनच आला ते. बरोबर. मग यांना खाद्य काय काय देतं? कुल्ती देतं काय? जास्तीत जास्त कुल्ती. हां हां. मग ओला चारा सुका चारा वगैरे देत असतात? कडवी कुठे वगैरे देत असतात? बरोबर. मग यांची प्रॅक्टिस केव्हा केव्हा कसं घेता? प्रॅक्टिस यांना आठवड्यातून एकदा. टायर झुकतं? स्विमिंगला. पवनीला वगैरे घालता काय? हां हां. आठवड्यातून एक दिवस पवनीला घालत असतं. टायरला घालता. बरोबर. मग तुम्हाला ही शर्तीची आवड केव्हापासून आणि कशी निर्माण झाली? आम्हाला शर्तीची आवड आम्ही जेव्हा लहान होतो आमचे वडील पाडे भाऊ होते त्या टाइमला असं बघून होते. म्हणजे घरची परंपराच आहे तुमची पहिल्यापासून? असं म्हणजे पळत असताना त्याच्यावरती म्हणजे आम्हाला पण एकामेकावरती कॉम्पिटिशन होत होतं. हो हो. बरोबर. असंच करून आम्ही पाड्याचं एक हे केलं. इथं काम आम्हाला झालं नाही तर आम्ही महाराष्ट्रला गेलो. बरोबर. कामचं नंबर होत नाही झाला. मग त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्रात पाडा आणले. त्याच्यानंतर हा सचिन आला आम्हाला बैल. बरोबर. सचिन बैल आम्हाला लकी ठरला तो. म्हणजे तेव्हापासून तुम्हाला आवड निर्माण झाली? बरोबर. म्हणजे घरातल्या सगळ्यांना आवड आहे. बरोबर. मग घरी यायचा स्वभाव वगैरे कसा आहे बैलांचा? घरी एक नंबर आहे बैल. काय आज म्हणजे घरी असला की नाही, गोठ्यामध्ये आहे की नाही, काय शांत स्वभावचा आहे. लहान मुलाला वगैरे धरायला वगैरे देतात. बरोबर. म्हणजे घरातल्यांना सगळ्यांच्या आवडीचा आहे. बरोबर. मग तुम्ही शर्त्या कुठे कुठे करता? इकडं हावेरी साईडला वगैरे. म्हणजे धारवाड बेळगाव तालुका वगैरे सगळे येतात. सगळीकडे जात असत काय? हो. आम्हाला अनमोल अशी माहिती दिल्याबद्दल आमच्या चॅनलकडून खूप खूप धन्यवाद.